अध्यक्ष महोदय, ही पावसाळ्यात कुठल्याही झोपडपट्टीला हात लावता येत नाही. या सर्व झोपडपट्ट्यांना संरक्षण आहे. खाजगी जागा जरूर आहे, रिझर्वेशन सरकारी आहे, आरटीओचं रिझर्वेशन आहे. मला कळत नाही हा मंगेश शिंदे नावाचा डीसीपी कोणत्या शिंदेच्या आदेशाने तिथे गेला. पावसाळ्यात काय अतिक्रमण करता येतं काय? आज आज हे मागासवर्गीय सगळे कुटुंब, जयभीम नगरमधले 600 कुटुंब उठपातवर झोपले आहेत. अरे थोडी तरी जनाची नाही मनाची देवा, लोकांच्या जीवाची पर्वा करा. हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अध्यक्षमध्ये? मला मी फार गंभीर आहे. एखाद्या 5000 कोटीचा 14 एकर जागा 14 एकर जागा अध्यक्षमध्ये 5000 कोटीचा या ठिकाणी काम होणार आहे, एकूण भ्रष्टाचार होणार आहे अध्यक्षमध्ये. आणि 600 कुटुंबांना दिवसा ढवळ्यात तुम्ही बॅरिकेड्स करून साध्या पोलीस 100 पूर्ण पोलिसाचा ताफा. 14 व्हिडिओ बघा तुम्ही, महाराष्ट्राची लाज आणि मागासवर्गीय अन्याय दिसेल. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो अध्यक्ष महोदय. 14 वर्षाच्या गर्भवती स्त्रियाला मारलंय, गर्भवती स्त्रियांना 14 वर्षाच्या पोराला ठोकून काढलं अध्यक्ष महोदय. हा कुठला न्याय आहे? हुकुमशाही आहे की काय आहे? बुलडोजर कोणाचा आहे? हा बुलडोजर काय गरीब माणसावर आणि मागासवर्गीयाचा उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय? लाज वाटत नाही तुम्हाला? हे कारवाई करताना अध्यक्ष महोदय 600 कुटुंब सन्मान्य सदस्य नाना पाटीलजींनी माहिती आज सभागृहासमोर मांडलेली आहे. आता पुढे जायचं, मी तुम्हाला रुलिंग देतो, आता पुढे जायचं. शासनाने या संदर्भात गंभीर नोंद घ्यावी, कारण आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की आपल्याला 1 जून पासून 30 सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळात कुठचंही निष्कासन करता येत नाही. त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी शासनाने करावी आणि जर का या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी. बसा, आता झालं ना, आता पुढे काय करायचं? अजून आपल्याला पुढे बिझनेस ट्रान्झॅक्ट करायचं नाहीये का? झालं, तुम्ही मांडला मुद्दा, रुलिंग दिला, अजून काय पाहिजे तुम्हाला? एका प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं नाही अध्यक्ष महाराज, म्हणून मी त्याच्यात बोलतो आहे. जे लोक या ठिकाणी त्यांना उद्ध्वस्त केलं, जे कुटुंब 650 यांचं राहण्याचा निवाऱ्याची व्यवस्था सरकार काय करणार आहे? तुम्ही त्या अधिकाऱ्यांना काय फासावर चढवा, पण आता त्या मागास नाना भाऊ ते सरकारला मुंबईत जेवढे बेघर आहेत त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे बेघर शेल्टर्स बांधण्यात आलेले आहेत. त्या शेल्टर्स मध्ये या लोकांची सोय होऊ शकते. संबंधित वॉर्ड ऑफिसरनी या संदर्भात सोय करण्यात यावी अशी शासनाने नोंद घेऊन कारवाई करावी. आता बास झाला, आता पुढे जाऊ. चला पुढे घ्या, प्रश्न उत्तर घ्या.